नानासाहेब पेशव्यांच्या या शिकारखान्यामध्ये अनेक प्राणी आणि पक्षी अगदी मोकळे सोडले होते, जसे की वाघ, गेंडे, रानडुक्कर, रान मांजर, हरण, चित्तळ, सांबर. 1818 पेशवाईचा अस्त झाला आणि त्यानंतर इंग्रजांची सत्ता या ठिकाणी गाजू लागली. इंग्रजी अंमलामध्ये या शिकारखान्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं, कारण इंग्रजांना याची निगा राखणं तेवढं गरजेचं वाटलं नाही. पेशव्यांच्या काळात पुण्याचा परिसर बागा आणि निसर्गाने नटलेला होता, मात्र इंग्रजी अंमलामध्ये पुण्याचा हा निसर्ग पूर्णपणे नष्ट झाला आणि 1938 पुण्यामध्ये एकही अशी सार्वजनिक निसर्गाने नटलेली बाग उरलीच नव्हती. नमस्कार, मी वर्षा. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पुण्याशी या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, 18व्या शतकामध्ये पुण्यामध्ये एक अभयारण्य होतं. या अभयारण्याचं नाव होतं पेशव्यांचा शिकारखाना. याच पेशव्यांच्या शिकारखान्याबद्दल आपण आजच्या भागात बोलणार आहोत आणि त्याचा इतिहासही जाणून घेणार आहोत. पूर्वी पर्वती पायथ्याच्या वायव्येस भरपूर मोकळी जागा होती, गर्द वनराई होती आणि याच ठिकाणी प्राणी संग्रहालय असावं असं नानासाहेब पेशव्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक प्राणी संग्रहालय सुद्धा तयार केलं. पूर्वीच्या काळी प्राणी संग्रहालयाला शिकारखाना असं म्हटलं जायचं. नानासाहेब पेशव्यांच्या या शिकारखान्यामध्ये अनेक प्राणी आणि पक्षी अगदी मोकळे सोडले होते, जसे की वाघ, गेंडे, रानडुक्कर, रान मांजर, हरण, चित्तळ, सांबर अशी विविध प्रकारचे प्राणी या शिकारखान्यामध्ये त्या काळी ठेवले होते. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर 1763 निजामाने पुण्यावर हल्ला केला. यामध्ये पुण्याचं अतोनात नुकसान झालं होतं. हादरलेल्या पुण्याला माधवराव पेशव्यांनी पुन्हा सावरलं, मात्र त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या शिकारखान्याकडे विशेष असं लक्ष दिलं नाही, पण जो शिकारखाना उरला होता त्याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली. त्यावेळेस हा पेशव्यांचा शिकारखाना जवळपास 45 एकरमध्ये विस्तारला होता. पेशव्यांचा शिकारखाना म्हणजे बंद पिंजऱ्यातील प्राणी संग्रहालय नव्हतं. पर्वतीच्या पायथ्यापासून ते सध्याच्या दत्तवाडीपर्यंत हे अभयारण्य पसरलं होतं. हरणं आणि काळवीट यांच्याकरता तळ्याला लागूनच पश्चिमेला 7 ते 8 एकर लोटण बाग नावाचे एक आवार राखले होते. त्याच्या पलीकडे असेच एक भले मोठे आवार होते, जे खास गेंड्यांसाठी गेंडमाळ या नावाने बंदिस्त केले होते. पर्वतीच्या पायथ्याला त्यावेळी वाघांसाठी एक वावर राखण्यात आलं होतं. वाघ आणि चित्ते हे त्यावेळी मात्र बंदिस्त खोल्यांमध्ये ठेवले होते. एवढं मोठं प्राणी संग्रहालय पुण्याच्या धर्तीवर होतं हे आज क्षणभर खरं वाटणार नाही, मात्र आपण सत्यता नाकारू शकत नाही. सवाई माधवराव पेशव्यांच्या नंतर दुसऱ्या बाजीरावाने सुद्धा या शिकारखान्याची चांगली काळजी घेतली होती. 1818 पेशवाईचा अस्त झाला आणि त्यानंतर इंग्रजांची सत्ता या ठिकाणी गाजू लागली. इंग्रजी अंमलामध्ये या शिकारखान्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं, कारण इंग्रजांना याची निगा राखणं तेवढं गरजेचं वाटलं नाही. 1935 ते 1940 टिळक रस्त्याची योजना कार्यान्वित झाली तेव्हा या बाजूला लोकांची वर्दळ वाढली. तळ्याच्या पूर्वेला टिळक रस्ता आणि सिंहगड रस्त्याला जोडणारी पर्वतीकडे जाणारी लहानशी वाट होती, ती प्रशस्त करून तिथे मोठा रस्ता करण्यात आला. त्यामुळे तळ्यातल्या गणपतीला देखील जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली. पुढे पुणे महानगरपालिकेने तळ्याच्या उत्तरेकडचा भाग बुजवला आणि खेळाचं एक मोठं मैदान तिथे तयार केलं. पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर बाबूराव सणस यांचं नाव या मैदानाला देण्यात आलं. तेव्हापासून हे मैदान सणस ग्राउंड म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पेशव्यांच्या काळात पुण्याचा परिसर बागा आणि निसर्गाने नटलेला होता, मात्र इंग्रजी अंमलामध्ये पुण्याचा हा निसर्ग पूर्णपणे नष्ट झाला आणि 1938 पुण्यामध्ये एकही अशी सार्वजनिक निसर्गाने नटलेली बाग उरलीच नव्हती. पुढे 1953 पुणेकरांना एक विस्तीर्ण उद्यानाची आणि त्यात असलेल्या प्राणी संग्रहालयाची सोय करून देण्यात आली. हे उद्यान पुढे पेशवे उद्यान या नावाने ओळखलं जाऊ लागलं. एकेकाळी सारसबाग आणि पेशवे उद्यानाचं जोडनातं होतं, कारण या दोन्ही बागांच्या मधून एक रस्ता जायचा. आजच्या भाषेत आपण त्याला हॅपनिंग स्ट्रीट म्हणू शकतो, कारण या पेशवे बागेचं मुख्य द्वार पूर्वी त्याच रस्त्यावर होतं, मात्र आता तो रस्ता बंद करण्यात आलाय. पेशवे बाग आणि सारसबागेला जोडणारा हा एकमेव दुवा होता जो पुणे महानगरपालिकेने बंद केला आणि त्या जागी आता एक रोपवाटिका आहे जिथे कुणालाही प्रवेश नाहीये.
18व्या शतकातलं पुण्यातलं पहिलं प्राणी संग्रहालयावरचा आजचा भाग म्हणजेच पेशव्यांचा शिकारखान्यावरचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुण्याचे असेच काही रंजक गोष्टी ऐकण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.